हा जो समोर रस्ता जाताना तुम्हाला वरती पायऱ्या दिसतात, हा जो रस्ता आहे हा दीपस्तंभाकडे जातो, आपण जाऊया आता। हा खालून येणारा रस्ता, हा असा येऊन तुम्ही सागर बंगल्यावरती पण जाऊ शकता रस्त्याने, आणि लाईट हाऊसला पण जाऊ शकता। वरती गेला सागर बंगला, राईट साईडला लाईट हाऊस आहे। आता आपण लाईट हाऊसकडे जाऊया। हे बघा इथे लिहिलेलं आहे, लिहून लाईट हाऊस म्हणून। आजूबाजूला सगळी घनदाट झाड आहेत। दादा कसलं काम चालू आहे? हे पायऱ्यांचं काम चालू आहे। पायऱ्यांचं? आणि तुम्ही आता वायरिंग म्हणजे इथे आता लाईट्स येतील? हो लाईट्स। ओके, लवकरात इकडचे जे नगर परिषद आहे वेंगुर्ला परिषद लाईटिंगची पण व्यवस्था करणार आहेत। मी दिसतोय इथे काम चालू आहे। हे समोर वेंगुर्ला बंदर, समुद्र दिसतो तुम्हाला वेंगुर्ल्याचा। आम्ही आता वरती चालत आलो आहोत, आजूबाजूला भरपूर गर्द झाडी आहेत। आता आपण बसलो लाईट हाऊसच्या दरवाज्याच्या इकडे। तुम्ही वाचत असाल भारत सरकार वेंगुर्ला पण दीपस्तंभ वेंगुर्ला म्हणून। आता मी छोट्या गेटवर आहे लाईट हाऊसच्या। लाईट हाऊसला यायला दोन गेट आहे, एक छोटा गेट आहे आणि एक मोठा गेट आहे। ओके, आणि छोटा गेटवर हे म्हणजे बंदरातून आपण येऊ शकत। ओके, आता मग अशा आम्हाला तुम्ही जसं तुम्हाला मी दाखवलं त्या पायऱ्यांवरून तुम्ही चढून येऊ शकता। आणि दुसरा गेट जे आहे तिथून आपण आपले कार किंवा बाईक घेऊन येऊ शकतो। पण थोडा त्याचा रस्ता आहे ना, थोडा हे आहे, खडबुडी आहे, म्हणजे प्लेन रस्ता नाही, खडकाळ रस्ता आहे। ओके ठीक आहे। तर हे तुम्हाला मी जे हे आहे हे 2 एकर मध्ये आहे लाईट हाऊस। ओके, आणि इथेच आमचा लाईट हाऊसला जॉब पण करायचा आहे आणि इथेच आमचं स्टाफ क्वार्टर्स पण आहे। ओके, हे सगळे स्टाफ क्वार्टर्स आहेत। आता मी तुम्हाला पहिले लाईट हाऊस घेऊन जातो। ओके, एक समोर जे लावलेलं आहे हे काय? हे सोलार पॅनल्स आहे। हे काय करतात, आपले सनलाईट वरून एनर्जी घेतात आणि त्याला इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट करतात। बरोबर, आणि ह्याची हे विशेषता हे आहे की हे ऑन ग्रीड सोलार पॅनल आहे। ऑन ग्रीड? ऑन ग्रीड। ओके, ऑन ग्रीड म्हणजे काय असतं नक्की? हे आपण घरात या किंवा बघतो की जेव्हा आपण सोलार पॅनल इन्स्टॉल करतो त्याच्या सोबत आपण बॅटरी पण युज करतो, म्हणजे जे पण आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार तो बॅटरीमध्ये सेव्ह होते, सेव्ह होणार आणि आपण इन्व्हर्टर मुळे नंतर चालू होते इन्व्हर्टरच्या। बरोबर, पण ह्याच्यात कसं आहे जे हे 20 किलोवॉटचा सोलार पॅनल म्हणजे 20 किलोवॉट पॉवर जनरेट करतो। एक सोलार नाही, पूर्ण सोलार, टोटल 58 नंबर्स आहे। ओके, आणि एक सोलार पॅनलची कॅपॅसिटी आहे 345 वॅट। 345 वॅट्स म्हणजे एकाची एकाची म्हणजे एका एका ह्या पॅनलची
नाही नाही हे एक पॅनल सी ओके एका हा एका पॅनल हा हा एका पॅनल 345 वॅट कॅपॅसिटी आहे आणि 345 × 58 केला तर आपण 20,000 वॅट भेटतो आपला. ओके मग याच्यामध्ये किती वेळ आपण लाईट हे करू शकतो चालू ठेवू शकतो असं? ह्याच्यात काय करतो ना आपण की जे पॉवर जनरेट होतं ना ते आम्ही स्वतःसाठी स्टोर नाही करतो ते ग्रीडला पाठवतो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला. ओके इलेक्ट्रिसिटीला पण इकडे लाईट पोहोचवली जाते. ओके तर आम्ही आमच्याकडे 2 मीटर आहे त्याच्यासाठी. एक नॉर्मल मीटर जे आम्ही इलेक्ट्रिसिटी जे हिसाब ठेवतो की इलेक्ट्रिसिटी जे आहे आपला मीटर म्हणजे जे मेन जे इकडचं इलेक्ट्रिसिटीचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्याकडून आम्ही किती युज केला आणि जे दुसरा मीटर आहे त्याला नेट मीटर म्हणतात तो हिसाब ठेवतो की आम्ही सोलार कडून इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला किती पाठवलाय तर त्याच्यानंतर महिन्याच्या नंतर ह्या मुले बिल ऍडजस्ट होतो. बरोबर आहे. आणि हा जो समोर जो दिसतो हाच दीपस्तंभ का? हा हा दीपस्तंभ आहे. दीपस्तंभचा काय असतं मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल कधी आपण ट्रेनमध्ये किंवा बाईक कुठे पण ट्रॅव्हल करतो बरोबर तर आपण स्टेशनवर पोहोचतो तर आपल्याला माहीत पडतो की आपण कुठे पोहोचलो आहे. बरोबर. आपण कुडाळ वेंगुर्ला किंवा CST मध्ये पोहोचलोय. बरोबर. पण असा समुद्रात तर असा नाही मला कसं माहीत पडणार की मी कुठे पोहोचलो. बरोबर खरी गोष्ट. त्याच्यासाठी हे लाईट हाऊस कन्स्ट्रक्ट केलं जातात. ओके. आणि प्रत्येक लाईट हाऊसचे जे लाईटची विविधता असते कॅरेक्टरिस्टिक्स ओके ते जरा युनिक असत. ओके ह्याची म्हणजे कशी आहे की एक मिनिटात 3 फिरते. एका मिनिटात 3 कंप्लीट रोटेशन. ओके 3 कंप्लीट रोटेशन करते आणि प्रत्येक 5 सेकंड मध्ये एक रेड फ्लॅश देते. पण त्याला बॅक साईडला पण आणि फ्रंटला पण आहे का कसं लाईट आहे? आपण वरती जाऊन बघूया कळेलच आपल्याला. पण नाही नाही हे ना संध्याकाळीच चालू होतो. ओके संध्याकाळी ते टायमिंग असते प्रत्येक महिन्याचं. बरोबर. तर ते संध्याकाळी चालू होतो आणि सकाळी बंद होतो. ओके. हे जे आपण लाईटचा मी तुम्हाला जे सांगितलं ते नाईट साठी आहे. हे नाईट साठी चालू करतात. हा नाईट म्हणजे नाईट मध्ये ते लाईट शिप्स लोकांना समजते की आम्ही कुठे कुठे. दीपस्तंभचे 2 काम होऊ शकतो. एक तर ते दिशा दाखवण्यासाठी की म्हणजे मी कुठे पोहोचलो आणि दुसरा हे आहे जसं की हे कसं रेड लाईट आहे. बरोबर. तर रेड लाईट हे करतो की इथे येऊ नका हे डेंजरस प्लेस आहे कारण इथे रॉकी प्लेस आहे. ओके आजूबाजूला रॉकी प्लेस आहे. ओके म्हणजे त्याच्यामध्ये लाईट मध्ये काय कुठले कुठले असे कलर्स येतात? कलर्स व्हाईट येते नॉर्मली आणि रेड येत आहे आणि त्याच्यात हे असतं फ्लॅशिंग असतं. ओके कोण कोण 1 मिनिटात 2 फ्लॅश करतो कोण 5 फ्लॅश करतो कोण ग्रुप फ्लॅश करतो तसा त्याचा कॅरेक्टरिस्टिक बनवला जातो. व्हाईट लाईटचा अर्थ काय साहेब होऊ शकतो? व्हाईट लाईटचा हे एक हे होऊ शकतो हे की नॅव्हिगेशन प्रोव्हाइड करायला की आता तुम्ही ह्या जागेत पोहोचला आहे. कारण शिपमध्ये कसं असतं आता तर टेक्नॉलॉजी आली आहे GPS हे सर्व पण पहिले तसा नव्हता. त्याला माहीत कसं पडणार की मी कुठे कुठे पोहोचलो तर त्याच्यासाठी लाईट हाऊस कन्स्ट्रक्ट केला जातं. बरोबर. तर मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. सपोज एक शिप आहे ते गोव्यातून मुंबईमधून मुंबईपर्यंत चाललाय. बरोबर. तर त्यांच्याकडे ना मॅप असतो तर त्याच्यात आहे ना लाईट हाऊसचा सिम्बल असतं एक छोटा सिम्बल आणि त्याच्यावर कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलं असतं जसं की हे कसं आहे 1 मिनिटात 3 फिरते. बरोबर. आणि प्रत्येक 5 सेकंड रेड फ्लॅश देते. तर प्रत्येक लाईट हाऊसचं असं असं लिहिलं असतं. बरोबर. जेव्हा ते जाणार आणि ते ऑब्झर्व करणार की अरे हे मला आता 1 मिनिटात 3 फिरते आणि प्रत्येक 5 सेकंड मध्ये एक फ्लॅश मारतात तर ते आपल्या चार्ट वर रिफर करणार त्यांना माहीत पडणार की मी वेंगुर्ला पोहोचलो. आणि हे तुम्हाला जे दिसतं ना हे ऍज अ स्टॉर्म सिग्नल युज होत होता म्हणजे जे आपला विंड स्पीड होत असतं ना. ओके. हा त्याच्यासाठी म्हणजे पहिला हवा कितीच्या स्पीडने जाते वगैरे आहे असं का? हा तर आता तर हे त्याला कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे म्हणजे आता तर कारण टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली आहे. बरोबर आहे. म्हणून म्हणजे ह्याच्यात काय होत होता जसे की प्रत्येक स्पीड प्रमाणे एक सिम्बॉल होत होता. बरोबर. म्हणजे आपला सपोज 0 to 10 km/h स्पीड आहे विंडची तर त्याच्यासाठी एक सिम्बॉल इथे टांगतात. ओके. त्यांना मच्छी मारांना किंवा बोटला माहीत पडतं की आता एवढा स्पीड आहे. हे दीपस्तंभाची भिंत हे किती वर्ष जुनं असेल तरी? हे आपलं 1968 मध्ये कन्स्ट्रक्ट झालं. 1968 मध्ये. ओके. आणि तेव्हापासून आतापर्यंत आहे. ओके. मित्रांनो इकडे पण एक लाईट हाऊस डायरीज म्हणून एक चॅनल आहे. तुम्ही इथे पण लाईट हाऊसची काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुम्हाला इथूनही सुद्धा मिळू शकते तर कृपया करून या साईडला पण तुम्ही व्हिजिट करू शकता. चला आता आपण वरती जाऊया. चला आता आपण वरती जाऊया. हे आपला मेन डोर आहे लाईट हाऊसला जायला. ओके.
आणि हे जेव्हा ते कन्स्ट्रक्ट झाला होता लाईट हाऊस ओके त्याची डिटेल्स ह्या बोर्ड मध्ये आहे. ओके तुम्हाला बघायला मिळत असेल जसं यांनी सांगितलं पूर्ण डिटेल्स आहे याची. ह्याच्यात लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड दिला आहे आणि जे आपल्या जे टावरचा जो डिस्क्रिप्शन म्हणजे जे पेंट केलाय ब्लॅक अँड व्हाईट आणि ते आपला त्याच्या हाईट किती आहे सगळं टोटली लिहून दिलेलं आहे. बघा मित्रांनो हा जो दीपस्तंभ आहे मार्च 1968 साली बनवला आहे आणि त्यावेळी त्याला खर्च आला होता 3,43,750 इक्विपमेंट लागले होते. तेव्हा रेंज जी आहे जी हे 25 नॉटिकल माइल्स आहे. 25 नॉटिकल माइल्स म्हणजे किलोमीटर मध्ये किती होतात अंदाजे? 1 नॉटिकल माइल्स 1.8 किलोमीटर होत. ओके तर हे आपण अप्रॉक्सिमेटली 40-45 किलोमीटर पर्यंत त्याची रेंज आहे. तर आपण आता वरती चाललो आहोत. हे जुन्या काळी असंच होतं स्ट्रक्चर? हा जुन्या काळीच आहे तो स्ट्रक्चर असंच बनवलेला आहे. हे आपला असा कर्व ते सीडी आहे तिथे वरती जायला आपण आता आलो आहोत दीपस्तंभ जिकडे आहे तिथे की ते बॅटरीज पण ठेवली आहे. ओके कधी काय असतं हे मेन तर इलेक्ट्रिसिटीवर चालतो. बरोबर जेव्हा इलेक्ट्रिसिटी फेल होणार तेव्हा आणि ते जनरेटर मध्ये कन्वर्ट होईल बॅकअप होणार त्याच्या जे दरम्यान जे टाइम असतं ते ऑफ नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हे बॅटरी पण आहे. ओके आता आपण या शिडी मार्फत वरती जाणार आहोत. सीडी थोडी छोटी आहे जरा सांभाळून जावं. मित्रांनो तुम्ही बघत असाल आता वरती जात आहोत. हे तुम्ही बघू शकता हे याचे लेन्स आहे आणि जे तुम्ही आत जरा वेट दाखवा हे बघा हे बल्ब आहे. ओके वरती हा बल्ब आहे. हे बल्ब 110 व्होल्ट आणि 3000 वॅट पॉवर आहे. 110 व्होल्ट ओके आणि 3000 वॅट त्याची पॉवर आहे 3000 वॉट्सचा. हे जे आपला जे पॅनल आहे जे त्याला आम्ही म्हणतात हे पॅरिस वरून डिझाईन केलं आहे बीबीटी पॅरिस. ओके आणि त्याला मी तुम्हाला जसं सांगितलं होता की ते 1 मिनिटात 3 फिरते रोटेशन करते तर त्याच्या रोटेशन करण्यासाठी त्याच्यासाठी इथे स्टेपर मोटर आहे. हे आहे स्टेपर मोटर ते जसं आम्ही रोटेशन स्टार्ट होतो तर हे रोटेट होतो आणि ते अशा प्रमाणे गेअर्सला रोटेट करून ह्याला रोटेट करतो. पण हे चालू कसं होतं? इथून खालून मशीन ऑन केलं होतं इथे हे बटन आहे बटन केला तर ते चालू होणार. ओके इथे मोटर 1 मोटर 2 वगैरे जे लिहिलं आहे तसं म्हणजे बॅकअप साठी समजा एक मोटर बंद झाला तर दुसरा मोटर आपल्याला बॅकअप साठी ठेवलेला आहे स्पेअर मध्ये. अजून एक ह्याची विशेषता हे आहे की तुम्ही बघू शकता की हे किती मोठा आहे पण त्याच्याला रोटेट करायला बरोबर रोटेट होय म्हणून त्याच्यासाठी आहे ना इथे खाली मर्क्युरी आहे आतमध्ये मर्क्युरी आहे कारण तो हे जेव्हा त्याला रोटेट करणार ते असं मर्क्युरीवर फ्लोट होऊन आरामात रोटेट होते. आणि हे आता बाहेर जायचा रस्ता आहे ते आपण बाहेर पडू शकतो. मित्रांनो आपण इकडे आता बाहेर पडूया. तुम्हाला बघायला मिळत असेल बघा दीपस्तंभ हा मी पण आज पहिल्यांदाच बघतोय. हा दिसताना तुम्हाला आपल्याला एवढा छोटा वाटतो आतला बल्ब आणि पण ह्याची जी लाईट जी फेकते ते 45 किलोमीटरपर्यंत लांब जाते. ज्याने कोणी पण हा दीपस्तंभ बनवला असेल डोकं लावून त्याला खरंच हॅट्स ऑफ 1 नंबर. आता आपण दीपस्तंभाच्या बाहेर जाऊया सराउंडिंगमध्ये आजूबाजूला पण बघूया काय काय आहे. अरे वा 1 नंबर व्ह्यू आहे बघा मित्रांनो समोर पूर्ण समुद्र आहे. तिथे तुम्हाला दिसत असेल की माहित नाही तिथे पण एक आमचा एक आयलँड आहे तिथे लाईट हाऊस आहे निवती लाईट हाऊस. निवती हा लाईट हाऊस असं म्हणतात त्याला. मी कुठेतरी वाचलं होतं की इथून ते बोटीने जावं लागतं बोटीने वरती दगडातनं चढून जावं लागतं आणि
काहीतरी पावसाळ्यामध्ये मी असं ऐकलं, तर मला पण खरं खोटं असं माहित नाहीये की पावसाळ्यामध्ये जे लोक तिकडे जातात त्यांना 4-5 महिने परत घरी ती लोक येऊ शकत नाही, कारण की पाण्याचा जास्त फोर्स असल्यामुळे वादळ वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे ती लोक असं येऊ शकत नाही असं कळलं. हे काय त्याच्याबद्दल थोडं तुम्ही माहिती देऊ शकाल? पावसात काय असतं ना, जे आपला समुद्र असतो तो रफ होतो, बरोबर, त्याच्यामुळे ना तिथे आपलं बोट खोडी लावायला जमत नाही, मिळत नाही. तर म्हणून जेव्हा जूनचा जे स्टार्टिंग होतं, जेव्हा पाऊस चालू होतो, त्यावेळी स्टाफ तिथे जातात आणि 3 महिने तिथे राहतात. ओके, म्हणजे एकदा तिकडे गेल्यानंतर 3 महिने परत माणूस येऊ शकत नाही, फक्त आपलं हे पावसात, मान्सून पावसामध्ये. आणि जे नॉर्मल असतात तेव्हा आम्ही म्हणजे टुरिंग म्हणजे 10-15 दिवसात असं असं रोटेट होतो. बरोबर. आणि समजा इमर्जन्सी, समजा तिकडे जी लोक काम करतात त्या आयलँडवरती, याच्यात किती माणसं असतात काम करायला अंदाजे? 3 माणसं असतात. म्हणजे असं शिफ्ट रोटेट होते की कसं असतं? नाही, आता जे 3 माणसं आहे ते पावसात तिथेच असणार आणि तिथे ते आपले शिफ्ट रोटेट करणार तिथे, पण त्याला तिथेच राहायला लागेल. ओके, म्हणजे तिथेच राहावं लागतं. ओके. आणि समजा कधी जेवणाचं जे आपण घेऊन जातो सामान ते कधी संपलं तर मग कसं ती लोक हे करतात, ऍडजस्ट करतात? ते त्याच्यासाठी म्हणजे बोट आम्ही थोडा मान्सून मध्ये पण जेव्हा शांत असणार तेव्हा बोट घेऊन जातात आणि जे त्यांना डिलिव्हर करतात. ओके. आणि इमर्जन्सी, समजा जे तिकडे काम करणारे कामगार आहेत म्हणजे जे तिकडचे, इमर्जन्सी कोणाला काही प्रॉब्लेम्स मेडिकली झाले समजा, आणि जर जास्तीत जास्त पाऊस पडतोय, वादळ झालंय, तर मग त्यांना इथे कसं घेऊन येतात? त्याच्यासाठी आम्ही हेल्प घेऊ शकतो. अजून डिपार्टमेंट आहे जसं की इंडियन कोस्ट गार्ड, नेव्ही, तर त्यांच्याकडे हेलिकॉप्टर्स हे सर्व बंदोबस्त असतं. ओके. तर जेव्हा जे एक्स्ट्रीम मेडिकल इमर्जन्सी होतं तर आम्ही त्यांचा हेल्प घेऊन त्यांना घेऊन येऊ शकतो. बरोबर. ओके. हा जे 2 टॉवर आहे ना ते इथे एक अजून एक डिवाइस आहे त्याला नेवटेक्स म्हणतात, नॅव्हिगेशनल टेक्स्ट इन्फॉर्मेशन. तो जे आत जे शिप असतं, मरीन शिप्स असतात, ज्यांच्याकडे नेवटेक्स रिसिव्हर असेल म्हणजे त्यांच्याकडे ते रिसिव्हर व्हायला पाहिजे. बरोबर. तर इथून ट्रान्समिट होतं की आपला इन द फॉर्म ऑफ टेक्स्ट, जसं मोबाईलमध्ये कसं टेक्स्ट इन्फॉर्मेशन येतो तसं त्याच्यात टेक्स्ट इन्फॉर्मेशन जातो, आपला रिलेटेड वेदर इन्फॉर्मेशन आणि कुठला डेंजर आहे काय किती हे सगळं इन्फॉर्मेशन तिथे जातो. ओके, म्हणजे त्यांना आपण इकडनं तो मेसेज देऊ शकतो शिपवरती. ओके. आणि हे पण कन्स्ट्रक्शन हे जसं आता बंद आहे हे असंच बंद असतं, फक्त पडदा लावलेला आहे आता, तो पडदा संध्याकाळच्या वेळी ओपन केला जातो. कारण कसं असतं ना की आता जे आत लॅन्स आहे, बरोबर, त्याला डायरेक्ट सनलाईट पडला तर तो पिवळा होणार आहे. ओके, म्हणजे आतमध्ये जी मशीन आहे त्याच्यातनं लाईट जी फेकली जाते बाहेर ती पिवळ्या कलरची जास्त होऊ नये त्याच्यासाठी म्हणून हा पडदा लावलेला आहे. हा पडदा अंदाजे किती वाजता काढतात संध्याकाळच्या वेळी? आता 6:30 वाजेपर्यंत काढणार. ओके. आणि लाईट चालू होणार. ओके. आणि जेव्हा सकाळी 6:30 वाजेपर्यंत लाईट बंद होणार तेव्हा परत ते पडदा लावणार. दुसरी गोष्ट मला विचारायची, ही जी लाईट आहे जे तुम्ही जसं सांगितलं, ही लाईट तुम्ही मॅन्युअली ऑपरेट करता की ऑटोमॅटिकली ऑन ऑफ होते? म्हणजे सकाळच्या वेळी ऑन होते, संध्याकाळच्या ऑटोमॅटिकली सॉरी ऑफ होते, सकाळच्या वेळी संध्याकाळच्या ऑटोमॅटिकली ऑन होते, हे कसं सिस्टम आहे? हे ऑटोमेशन आहे म्हणजे स्वतःच ते ऑन ऑफ होतं, स्वतःच होतं. म्हणजे त्याला काही टाइम वगैरे सेट करावं लागतो का? ते जे आमच्या मशीन आहे ऑटोमेशन मशीन मध्ये, ओके, तर त्याच्यात टाइम सेट केला आहे. आणि ते कसं असतं, ते डेट म्हणजे प्रत्येक महिन्याचं टाइम वेगळं असतं, कारण सनराईज सनसेट प्रत्येक महिन्यात चेंज होतो ना. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला हे सेट करावं लागतं? नाही, ते प्रत्येक महिन्याला सेट करायला नाही लागतं, ते ऑलरेडी सेट असतं. ओके, ऑलरेडी सेट केलेलं आहे प्रत्येक महिन्याचं डेट वाईज. हा, डेट वाईज. तर जसं डेट चेंज होणार ते ऑटोमॅटिक मशीनला समजणार की आता हे फेब्रुवारी मंथ आहे, त्याच्यासाठी हे टाइम ठेवलं आहे. ओके. हे जे लावलेलं काय आहे साहेब? हे पण सोलार पॅनल्स आहे. ओके. ते आपला हे जे तुम्हाला मी खाली बॅटरी दाखवलं होता, खाली बरोबर, तुम्ही बॅटरी जे दाखवले लावले आहेत सर, बरोबर, ते ह्याच्यामुळे चार्ज होतो आणि ते चार्ज होऊन ते आपला लाईटला ऑपरेट करण्यासाठी ते वॅन इलेक्ट्रिसिटी नसणार. ओके. वर जाऊ शकतो? जरा रिस्की आहे थोडा. मित्रांनो, आपण प्रयत्न करूया जरा वर जाण्याचा, जमलं तर. ही शिडी लावून ठेवलेली आहे. ओके. मी आता हे जे वरती जसं केलेलं आहे गोल, हे कशासाठी केलेलं आहे? म्हणजे त्याचं काय कारण असं काय? काय नॉर्मली कसं पॅक पण करू शकतो, पण असं त्रिकोणी टाईप असं घुमटावट का केलेलं आहे? हे म्हणजे कसं आहे ना, जे आतला लाईट आहे ना,
त्याला आहे ना अंधार पडायला, म्हणजे जास्त अंधार पडणार तर तो जास्त फोकस करणार बाहेर लाईट, म्हणून आत जरा जास्त अंधार पडायलासाठी त्याला असं डोम डोम टाईप केलेला आहे, स्ट्रक्चर ठेवला आहे. ओके. आणि हे ऑरेंज कलर पण असा तुम्हाला अजून मी एक सांगितला नाही, जसं की मी तुम्हाला सांगितलं लाईट हाऊस लाईट नाईट मध्ये तो कसा सिग्नल देतो बरोबर लाईटचा, तर त्याच्यात जे शिपला रात्री माहीत पडणार की हे लाईट हाऊस आहे, पण दिवसात माहीत पडण्यासाठी प्रत्येक लाईट हाऊसचा एक शेप असतं, त्याचा हाईट आणि कलर बँड. ओके. हे लाईट हाऊस आहे जे ब्लॅक अँड व्हाईट आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट. हा ब्लॅक अँड व्हाईट बँड आहे आणि हेक्सागोनल शेप आहे. हेक्सागोनल शेप. ओके. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शेप वेगवेगळे असे, कुठला कुठला सर्क्युलर असता, कोण फुल व्हाईट असता, कोण रेड अँड व्हाईट असतं. ओके. असं असतं. आणि हे ह्याची जी हाईट आहे ते 17 meters आहे टावरची. ओके. मित्रांनो, जमिनीपासूनची जी हाईट आहे, मी जिथपर्यंत उभा आहे ही 17 meters आहे. ओके. हे आजूबाजूला सगळं तुम्हाला दिसत असेल, हे त्यांची बॉर्डर आहे. पावसाळ्यामध्ये पाणी इथे कधी वरती वगैरे असं काय तुम्हाला म्हणजे असा अनुभव जाणवला पावसामधला? नाही, फक्त जरा जे वेव्स आहेत तो थोडा रफ होता आणि थोडासा जे इन्क्रीज होता वॉटर, एवढा वरती येत नाही, वरपर्यंत येत नाही. ओके, ठीक आहे. ती समोरची बिल्डिंग? हा, ती समोर नारळाच्या बाजूची जे रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक. ओके. रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक आहे. हा, पहिले कसा स्टाफ होता तर तिथे बोरवेल नसतं, बोरवेल नव्हता, पाण्याची सोय करण्यासाठी हे टँक मोठे मोठे टँक बनवले जात असतात पाण्याची सोय करायला. हा, तर ते आपला ड्युरिंग मॉन्सून मध्ये तिथे पाणी जमत होतं आणि ते पूर्ण आपण इयरली युज करत होतो. ओके. सेकंड थिंग, आता मी इथे बघितलं खाली जनरेटर आहेत, येताना मी आता बघितले 3-3 जनरेटर आहेत, या जनरेटरचा उपयोग कधी होतो? जसं की मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिसिटी जेव्हा नसणार, म्हणजे इथे कसं पॉवर शेडिंग होतं, पॉवर की प्रत्येक दिवसात दिवसात लाईट नसतं, मॉन्सूनमध्ये पण लाईट नसतं, तर त्याच्यासाठी हे आपला जे मशीन्स आहे लाईट हाऊसमध्ये आणि लाईट हाऊस पण ते ऑपरेट होण्यासाठी इथे बॅकअपसाठी हे जनरेटर ठेवले. तर 3 जनरेटर आहे ते. ओके. 20 KVA चे 2 आहे, 20 KVA आणि एक 7.5 KVA. 7.5. आता एक जनरेटर समजा मी चालू केला, हा, तर तो किती वेळ चालतो? ते तर आता आम्ही अंदाजे एक अंदाजे 8-10 hours चालतो तो. 8-10 hours चालतो. हा, जास्त पण चालू शकतो, पण आम्ही त्याला असा जास्त त्याला लोड देत नाही. ओके. आणि त्याच्यानंतर दुसरा जनरेटर चालू करतो. तर मित्रांनो, आपण खाली उतरूया. इथे सध्या या दीपस्तंभावरती किती माणसं राहतात? आता गव्हर्नमेंटल 2 स्टाफ आहे. ओके. आणि बाकी प्रायव्हेट आहे. ओके. म्हणजे प्रायव्हेटायझेशन केलेलं इकडे पण? हा, इथे पण प्रायव्हेटायझेशन. ओके. मित्रांनो, तुम्ही बघत असाल टाकी, बघा ही अंदाजे किती लांब असेल, कसं अंदाज कळू शकतो? ही अंदाजे एक 20 feet. हा, 20 feet. आता 20 feet बाय किती? 100 नाही, 60-70 feet आसपास तरी असायला हरकत नाही. हा, 60 feet असणार. हे बघा तुम्ही, इथे हे पण लिहिलं आहे WT No. 1 वॉटर टँक No. 1, आणि ह्याची कॅपॅसिटी लिहिला आहे 120,000 liters ऑफ कॅपॅसिटी आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही वाचत असाल इकडे, या टँकची कॅपॅसिटी 120,000 liters आहे टोटली. हां. आणि हे वरती जायला हे सीडी पण आहे. ओके. हे काय आहे बाजूला? हे सगळं आता स्टाफ क्वार्टर्स आहे. ओके. हे पण स्टाफ क्वार्टर्स? स्टाफ क्वार्टर्स आहे. पहिले स्टाफ जास्त होता जेव्हा जे लाईट हाऊस कन्स्ट्रक्ट केला गेला होता, पण आता ऑटोमेशन मुळे स्टाफ कमी झालाय, तर हे वॅकंट क्वार्टर्स आहे. आणि आता कसं आहे ना, जे लाईट हाऊस जे जे लाईट आहे ते कसं आहे, इलेक्ट्रिकली आहे, इलेक्ट्रिकल. पण पहिला म्हणजे पहिल्याच्या खूप पूर्वी ते कसं होता, तिथे आहे ना बत्तीवाली लॅम्प असतं ना, ते पहिली बत्तीवाली लॅम्प होती. ते बत्ती मारून त्याला लॅम्प चालू करायला करत असता, आणि त्याला रोटेशन साठी पण आता कसं मोटर आहे, पहिला मोटर नसतं, तिथे वाइंडिंग द्यायला लागत होता. म्हणजे प्रत्येक दोन तासानंतर ते वाइंडिंग फिरवायला लागतं. म्हणजे जसं एक्झाम्पल, जे जुन्या काळामध्ये एक अशी काही घड्याळ होती की जी चावी दिल्यावरती जसं एक दिवस दोन दिवस चालायची, त्याच पद्धतीने दोन दोन तासांनी त्याला वाइंडिंग ते फिरवायला लागल्यानंतर किती वेळ चालायचं ते? एकदा फिरवणार ना तुम्ही म्हणजे वाइंडिंग दिला तर ते 2 तास चालणार. 2 तास प्रत्येक, म्हणजे नाईट मध्ये असं ड्युटी होत प्रत्येकाची दिलेली असायची. एक वाइंडिंग करत तरी किती वेळ लागायचं? 5-10 minutes असं. ओके. ओके. ही काय बोरवेल मारलेली आहे? हा, ही बोरवेल. तरी अंदाजे किती डीप आहे? हे आपल्या 150 feet पर्यंत आहे. पाणी 12 months असतं? हा. आणि कसं पाणी गोड आहे? कसं काय गोड आहे? गोड, चांगलं पाणी एकदम. हा जो तुम्हाला गेट दिसत असेल, हा तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे जो मालवण रस्ता आहे तिकडनं येताना जो लाईट हाऊसचा बोर्ड दिसतो, तिथून तुम्ही स्वतःची वेहिकल घेऊन येऊ शकता, गाडी घेऊन येऊ शकता, बाईक घेऊन येऊ शकता. आणि दुसरा रस्ता जो मगाशी मी चालत आलो तिकडनं पण तुम्ही चालत शिड्यांनी वरती येऊ शकता.
तकरीबन मला वाटते 200 स्टेप्स असतात. किती स्टेप आहेत त्या? 200 स्टेप. 200 पायऱ्या टोटली. तर मित्रांनो, तुम्ही इकडे जसं मी खालून आलो, पायऱ्या चढत बंदरावरच्या बाजूने जो रस्ता जातो, सागर बंगला आहे त्याच्या बाजूने जो रस्ता जातो, तिकडनं पण तुम्ही चालत येऊ शकता. पण वयस्कर व्यक्ती कोण असेल तुमच्याबरोबर, ज्यांना यायची इकडे इच्छा असेल, तर जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं की जो रस्ता येतो बाबा, इकडनं हा शॉर्टकट आहे, इथे तुम्हाला आरामात गाडी फोर व्हीलर घेऊन येऊ शकते किंवा तुम्ही बाईकसुद्धा घेऊन येऊ शकता. तुम्हाला इकडे बाईकसुद्धा तर दिसत असेल, हे बघा रिक्षा पण आहे इथे, फोर व्हीलर गाड्यासुद्धा अशा आहेत. तर तुमच्या पण तुम्ही गाड्या इकडे घेऊन येऊ शकता. तसंच तर मित्रांनो, आपल्याबरोबर एक गृहस्थ होते, त्या गृहस्थाने आपल्याला एवढी चांगली माहिती दिली दीपस्तंभाबद्दलची, त्याबद्दल मी यांचे खरोखर आभार मानतो. धन्यवाद साहेब.